बाप्पा माझा वाजवा लाईव्ह वरती या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आलो आहे पनवेल येथील बेलोली गावात, बेलोली गावातील मगर परिवाराचा गणपती पाहण्यासाठी. या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की आजच्या जगात धावतं जग आहे, कोणाला वेळ नाही आहे गणपतीचं डेकोरेशन करायला, वेळ नाही. पण हे हा गणपती असा आहे जिथं सामाजिक संदेश दिला आहे चलचित्रातून. आपण पाहूया मगर परिवाराचा हा गणपती. संदीप मगर परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. सादर करीत आहे शेती माझी पटेल. अजूनही आपल्यावरील कोरोनाचं संकट गेलेले नाही. आपल्याला या कोरोना राक्षसाला पूर्णपणे नष्ट करायचं आहे आणि ते शक्य आहे आपल्या सरकारच्या दिलेल्या नियमांनी आणि नागरिकांच्या सहाय्याने. आताच्या काळात विज्ञानाचे युग आहे. माणसांच्या अनेक दैनंदिन गोष्टी यंत्रावर झालेल्या आहेत. जुन्या रूढी परंपरा विसरून आपण नव्याची कास धरली आहे खरी, पण या तंत्रज्ञानाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत की आपण तंत्र नसून माणूस आहोत हेही विसरलो आहोत. स्वतःशिवाय दुसरं काहीच आपल्याला दिसेन असं झालंय. आपलं सुख दुःख नाती आणि आपलं आयुष्य हे सगळं यंत्र शोधायला लागलोय आणि माणूस ही मात्र विसरलोय. आणि अशा वेळी आपल्याला आठवतो आपला पांडुरंग आणि त्याचे थोर विचार. गेल्या 12-13 वर्षात आपण आपल्या इंटरनेटच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलो आणि असं वाटू लागलंय की देवाचं अस्तित्वच नाही आणि कोणाची भीती तर नाहीच. आता हेच बघा ना, एक छोटं कुटुंब प्रत्येकाच्या हातात मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अशा या वस्तूंवर सर्व एवढे गुंतले की त्यांना त्यांच्या कर्तव्याचं भान नाही आणि एकमेकांशी संवाद करायची वेळ नाही. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी या सर्वांचा विचार करायला हवा. आपल्या मुलांना कोणत्या वेळी किती प्रमाणात आणि कोणत्या गरजेपुरता मोबाईल हातात दिला पाहिजे. जर आई वडिलांचाच मोबाईल सोबतचा वावर कमी असेल तर मुलांनाही मोबाईलची सवय होणार नाही आणि यामुळे यंत्राचा वापर मर्यादित राहील. आत्ताच्या या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे तर इंटरनेटचा एवढा वापर झाला आहे की आता शाळा कॉलेज हे देखील ऑनलाईन झाली असते आणि याचा फायदा झालाय मुला मुलींना. त्या चांगल्या गोष्टी कमी आणि वाईट गोष्टी जास्त ऐकू आणि बघू लागले कारण मोबाईल इंटरनेटवर जे उपलब्ध आहे तेच खरं आहे, बाकी सर्व खोट अशी आपली विचारधारा झाली आहे. चला तर मग पाहूया महाड आणि तळी येथील दुर्घटना. जेव्हा तू सांग ना कुठे गेला हरवली, लेकराची आन तुला उतरला ता तरी. जेव्हा तू सांग ना कुठे गेला हरवली, लेकराची आन तुला उतरला ता तरी. एक
एवढा सर्व होऊनही मरण शेवटी शेतकऱ्यालाच. चला मग आता पाहूया या शेतकऱ्याच्या शेतातली पांडुरंग आणि रुखमाईची पेरणी. जाणून घेऊया आपण मगर परिवाराकडनं काय बाप्पाची माहिती आहे, किती वर्ष हा बाप्पा तुम्ही बसवता. हा आमचा असा गणपती घरगुती आम्ही 15-16 वर्ष चलचित्र आणतो. किती वर्ष हा तुम्ही गणपती बसवता? 15 तुम्ही बसवत आहात पण प्रत्येक वर्षी तुम्ही चलचित्रच करता. चलचित्र करतो. ह्या धावपळीच्या जगामध्ये आता चलचित्र हा प्रकारच गेलेला आहे, म्हणजे मकरनी ते जागा घेतली आहे. आता मकर सण मकरबंद झाले, आता सनबोर्ड आले, फुलं आली, काय सांगा? कारण आम्ही ते थर्माकोलचे मकर करत होतो 2-3 वर्ष, पण ते नाही जमत आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही हे पडदेच जे करतो पडद्यानेच करतो. एवढी सगळी मेहनत तुम्ही करून ते चलचित्र तुम्ही तयार केलेलं आहे. 2 वर्ष करोनाचं सावट आपल्या महाराष्ट्रावरती आहे आणि ह्याचा परिणाम आपल्या उत्सवावर पडलेला आहे. परिवार असो, मित्रमंडळी असो किंवा नातेवाईक असो, ह्यांना येण्यास बंदी आहे आणि हा जो उत्साह आहे हा थोडा कमी झाला आहे. तरी पण येतात सर्व माझ्याकडे करोनाच्या ह्याच्यात. काय मागणं कराल ह्या वर्षी गणपतीकडे, काय साकडं मागाल? कारण हा करोना हा आपला दूर झाला पाहिजे. नक्कीच सर्वच भक्त हेच म्हणत आहेत, हे विघ्न हरता, हे विघ्न दूर कर, लवकरात लवकर ह्या करोना मुक्त आम्हाला कर आणि तुझा जो उत्सव आहे पुढच्या वर्षी आम्ही त्याच मोठ्या उत्साहाने साजरा करू. पाहत राहा वादावरा लाईव्ह. पप्पा माझा वादावरा लाईव्हवरती सहभाग घेण्यासाठी संपर्क करा वादावरा लाईव्हशी. पुन्हा भेटूया नवीन परिवारासोबत, नवीन पप्पासोबत. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.